अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील तळेगाव शेळगाव सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावातील सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे व रात्ररात्र वीज पुरवठा खंडित राहत असल्यामुळे शिवसेनेच्या वतीने आज विद्युत महामंडळाचे अभियंता यांना घेराव घालून ही समस्या लवकरात लवकर मिटवण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली। याप्रसंगी युवासेना उपजिल्हा प्रमुख विश्वजित पाटील, युवासेना तालुका प्रमुख विशाल वानखेडे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। फोन उचलत नाही अशा प्रकारच्या तक्रारी जास्त आहे। खांब पडला, काही झालं, कुठे जाळला, काही पडलं, बॅग साठ झाला, तो फोन उचलला पाहिजे ना। आम्ही तुमच्यापर्यंत कंप्लेंट करणार ना, तुम्हाला सांगणार ना ते आम्ही ठीक आहे। फोन तुम्ही काय बोलत आम्ही फक्त तुम्हाला आमची तक्रार म्हणाकडे दिसायला तुम्ही जर यांना नाही ऐकलं तर आम्ही मोठं आंदोलन करणार। तर मागच्या वेळेला आम्ही सैबिक आंदोलन केलं होतं बाबतीत नाही, कोणत्या बाबतीत आहे तुम्हाला कोणता अनुभव घेतलेला आहे आखडी परिसरामध्ये जर 5 मिनिटं जरी लाईन गेली रेंजचे प्रॉब्लेम नाही रेंज प्रॉब्लेम नाही। समजा एखादा व्यक्ती गाडीवर निघाला आहे किंवा एखादा व्यक्ती कामासाठी निघालेला आहे किंवा फोनवर चाललेला कंटिन्यू फोन वाजता कंटिन्यू फोन वाजता सर। पण माझं म्हणणं आहे, मला असं म्हणणं आहे की ठीक आहे लाईन गेलेली आहे ना, तुम्ही फोन करताय एक 10-15 मिनिटं थांबा। कारण वाकडी आणि फत्तेपूर परिसर असं आहे, लाईन स्टाफचा फोन नाही लागला, लगेच कांबळे साहेबांना फोन लावतो, कांबळे साहेबाला फोन नाही लावला, मला फोन लावतो, मी त्याला विचारणा करतो, विचारणा केल्यानंतर त्याला विचारतो का अरे बाबा तुला लाईन स्टाफने फोन उचलला नाही का, लाईन स्टाफने प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करून दे, मी पूर्ण डिटेल विचारतो आणि शक्य झालं तर मी स्वतः कॉन्फरन्सिंगवर घेतो त्याला। त्या ठिकाणी कसं आहे सबस्टेशनमधला मी प्रॉब्लेम सांगतो, सबस्टेशनला पहिले प्रॉब्लेम होता रेंजचा प्रॉब्लेम होता, मी जिओचा आता कार्ड घेऊन दिलेलं आहे तीन गावाची लाईटचा प्रॉब्लेम अशी समस्या आहे। रात्रीला लेसला 1.5 घंटा लाईट चालली की गेली, आता रात्री 11 वाजेपासून लाईट चालली गेलेली, 1% मोबाईल मध्ये बॅटरी नाही। शिक्षित लोकांनी टाकले पैशेवाल्या लोकांनी 4 महिन्यापासून 5 महिन्यापासून मी चौदा थोडी बोलायला वारून बंडे त्याला जर सांगलं तुमचं सहभाग सांगलं त्याला दाखवून द्या ही आठ कनेक्शन बघ समोर काढलं 4 7 महिन्यावर कागद 7 महिन्यात बिल पैसे म्हणा लोक गरीबांना टाकलं तुम्ही लगेच त्याला कारवाई करतात असे आदेश दिलेले 7 महिन्यावर काय पण आमचं टाकलं तरी दाखल घ्या त्याला जाऊन दाखवलं मी त्या वारमनला यस बा एका घंटा 1 महिना लागतो पण आपल्या ते बघा जरा करायचं म्हणजे तुमच्यावर जास्त आहे। शेवटी कसं आहे सरकार सगळे पैसे देण्यानंतर ना म्हणजे काही काही मध्यंतरी मिचूस पण काय म्हणतात बाबा शेवटी कसं आहे सरकारवर आरोप होतात सार्वजनिक काय त्यांना जमतं नाही सरकार झालं असं आहे पण शेवटी कसं बा आमच्या मनात असं निर्माण होतं की बा मग शेवटी बा इथं स्थानिक काही पदाधिकारी बा नेत्याच्या सांगण्याहून काय प्रॉब्लेम क्रिएट करता येतं का आमच्या त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला विनंती करतो व आज तर फक्त एवढंच आहे निवेदन आम्ही देत नाही परंतु आपलं सांगणार की आपण आपल्या अधिकाऱ्यांना थोडं हे करा की पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।